आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असा सामना रंगणार आहे. मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप आघाडीत चर्चा झाली नाही, मात्र काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, लवकरच हे प्रकरण निकाली काढले जाईल. 21 मे रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यात आम्ही आमचे 3 नेते पाठवू. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जातील आणि समितीमध्ये चर्चा होईल. विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्राथमिक जागा वाटपावर चर्चा झाली आहे. काँग्रेस हायकमांड जागा वाटपावर पुढचे सूत्र ठरेल. महाराष्ट्रात भाजपचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी होणार हे नक्की, मात्र जागा वाटप हायकमांड ठरवणार आहे. तिन्ही पक्ष ठरवतील. कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाला महाविकास आघाडी होऊ नये असे वाटते. जागा वाटपाबाबत फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, मात्र 2019 मध्ये जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. आता यावर जागा वाटपात निवडून कोण येईल हा विषय महत्वाचा असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.